प्रैक्टिस सेट 3.2 क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट द टेबल इन योर टेक्स्ट बुक अ टेबल इज गिवन यू कैन सी देयर सम कॉलम्स आर गिवन सीरियल नंबर नंबर पावर ऑफ द रूट एंड रूट ऑफ द पावर इथे काय लिहायचंय पावर पहिल्यांदा लिहायचंय नंतर रूट लिहायचंय इथे उलट करायचं पहिल्यांदा रूट लिहायचंय नंतर पावर लिहायचं बघू लक्षात येईल तुम्हाला काय प्रॉब्लेम फर्स्ट क्वेश्चन हा बेस आहे व्यवस्थित आहे का याला बेस म्हणतात हा जो वर असतो ना न्यूमरेटर जो आहे ना ती पावर असते आणि खाली जो असतो ना त्याला काय म्हणतात रूट असं म्हणतात जसं एक एक्झाम्पल समजा आपण असं म्हणतात समजा इथे असं आहे 10 हे 2/5 म्हणजे 2 ही पावर आहे आणि 5 म्हणजे 5th एक आहे रूट आहे लक्षात घ्या वर असते त्याला पावर म्हणतात खाली असते त्याला काय म्हणायचं रूट असं म्हणतात ओके एवढं ओके मग आता मला सांगा बेस तर किती आहे 225 इथे मला सांगा पहिल्यांदा पॉवर लिहायचंय पॉवर किती आहे 3 आहे का 3 आहे म्हणून त्याला क्यूब लिहिलं बघा अलग लक्षात 3 असल्यामुळे क्यूब आला समजा 10 असलं असतं तर 10th आलं 10th पॉवर असं लिहिलं असतं इथे पॉवर वर्ड वापरलाय का नुसता क्यूब वापरला म्हणून काय लिहिलं क्यूब ऑफ स्क्वेअर रूट आपण 2 आहे की नाही 2 म्हणजेच किती स्क्वेअर रूट ऑफ 225 लक्षात येते तुमच्या इथे बघा 225 आता बेस आहे तो इथे एंडला लिहायचा आहे ओके त्यांना पहिल्यांदा पॉवर लिहायला सांगितलंय बरोबर आहे मला सांगा पॉवर कोणती आहे 3rd ही पॉवर आहे की नाही आणि हे रूट आहे मग मला सांगा हे जे रूट आहे इथे लक्षात येते तुमची बघा पॉवर आहे 3 रूट आहे 2 मग 2 असल्यामुळे ते काय आलं स्क्वेअर रूट आलं आणि पॉवर 3 असल्यामुळे फक्त क्यूब लिहिले लक्षात येत नसेल नेक्स्ट क्वेश्चन आपण स्वतः करूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल बेस किती आहे बघा व्यवस्थित लक्षात घ्या बेस तर 45 दिसतोय तुम्हाला मला सांगा याच्यामध्ये पॉवर कोणती आहे रूट कोणते कळतं काय सांगा पॉवर कोणती असणार 4 आहे आणि रूट किती आहे 5 मग पहिल्यांदा पॉवर लिहायचं का नाही माहिती कसं लिहिणार सांगा मला हे लिहिणं आपण कसं लिहू म्हणता 4th पॉवर बघा 4th पॉवर लिहायला लागेल इथे लक्षात घ्या पहिल्यांदा पॉवर लिहायचं 4th पॉवर ऑफ रूट सांगा मला किती आहे 5th रूट ऑफ 45 बघा पण बघा 45 तर एंडलाच येणार आहे याला आपण काय म्हणतोय पॉवर म्हणून किती पॉवर आली 4th पॉवर ऑफ किती 5th रूट ऑफ 45 कळतंय का काय सांगतोय हे बघा 4th पॉवर ठीक आहे ऑफ रूट किती आहे 5th रूट आणि ऑफच्या पुढे बेस लिहून टाकायचं आपण रूट नंतर बघूया पहिल्या आपण पहिल्यांदा पॉवर सगळ्यांच्यात बघूया ओके आता मला सांगा पॉवर किती आहे 6 आहे आणि रूट कोणता आहे 7 मग कसं लिहायचं मला 6th पॉवर ऑफ विच वन 7th रूट ऑफ 81 लक्षण अजून बघूया सांगा इथे मला सांगा पॉवर किती आहे 4 आहे आणि 10 हे रूट आहे की नाही मग कसं घ्या सांगा 4th पॉवर ऑफ विच वन 10th रूट ऑफ बेस किती आहे 100 नेक्स्ट वन बघूया सांगा मला इथे पॉवर किती आहे 3 आहे का एक लक्षात घ्या मगरी पण येते बघा जर पॉवर 3 असेल ना
तर फक्त काय लिहायचं क्यूब लिहायचं, क्यूब पावर लिहायची गरज नाही, फक्त क्यूब लिहायचं. क्यूब ऑफ रूट कोणतं आहे, सेवन्थ रूट आहे का, सेवन्थ रूट ऑफ 21. इथे बघा आपण सगळे पॉवर वर्ड वापरला, इथे मात्र बघा क्यूब होता ना म्हणून पॉवर वर्ड वापरायची गरज नाही पाहिजे. बघा रूट तर सगळीकडे बघा, इथे सेवन्थ रूट आहे, इथे टेन्थ रूट आहे, इथे पण सेवन्थ रूट आहे, इथे फिफ्थ रूट आहे, बघा इथे सेकंड रूट होतं नाही म्हणून तिथे काय आलं होतं सांगा स्क्वेअर रूट आलं. कळतंय का, इथे पहिल्यांदा पॉवर लिहिलेली आहे नंतर रूट लिहिलेलं आहे. आता उलट करायचं आहे, पहिल्यांदा रूट लिहायचं नंतर पॉवर लिहायचं. इथे मला सांगा रूट कोणतं आहे, सेकंड आहे काय, म्हणून स्क्वेअर रूट लिहिलंय बघा, स्क्वेअर रूट ऑफ, आणि आता मला सांगा पॉवर थ्री आहे ना म्हणून ते क्यूब लिहिलंय. म्हणजे या दोघांच्या प्लेस चेंज होणार बघा, हा पुढे येणार आहे मागे जाणार असं बघूया. लक्षात घ्या, प्रॅक्टिस करू आपण. मला सांगितलं आपल्या पहिल्यांदा रूट लिहायचे की नाही, सांगा इथे रूट कोणतं आहे, हा रूट असतो हा पॉवर असतो. मला सांगा रूट किती आहे आपल्याला, किती रूट लिहावं लागेल ना, फिफ्थ. म्हणून असं आहे बघा, फिफ्थ रूट ऑफ कोणती पॉवर आहे सांगा, फोर्थ पॉवर, फोर्थ पॉवर ऑफ 40. उलट झालं, हे अगोदर आलं हे नंतर आलेलं आहे. कळतंय का, पहिल्यांदा आपल्याला रूट लिहायचं आहे नंतर पॉवर लिहायचं आहे. इथे पण तसंच बघा, मला सांगा पहिल्यांदा रूट लिहायचं, मग मला सांगा रूट कोणतं आहे, सेवन आहे का, मग कसं आहे ना सांगा, सेवन्थ रूट ऑफ सांगा पॉवर किती आहे, सिक्स्थ पॉवर, सिक्स्थ पॉवर ऑफ 81. बेस आहे तो एंडला येणार आहे. कळतंय, अजून प्रॅक्टिस करू आपण. इथे मला सांगा पहिल्यांदा त्यांना काय लिहायचं, रूट लिहायचं का, रूट किती आहे, टेन आहे का, मग कसं लिहिणं सांगा, टेन्थ रूट ऑफ सांगा पॉवर किती आहे, फोर आहे का, मग कसं लिहिणार सांगा, फोर्थ पॉवर ऑफ 100. इथे कळतंय, नेक्स्ट वन बघूया. आता मला सांगा तुम्हाला पहिल्यांदा रूटच पाहिजे, सांगा इथे रूट किती आहे, थ्री आहे का, मग थ्री असेल तर कसं लिहितात, थ्री असेल तर असं येतात क्यूब रूट, थ्री रूट नाही थर्ड नाही काय लिहितात, क्यूब रूट ऑफ सांगा पॉवर किती आहे, सेवन्थ पॉवर, सेवन्थ पॉवर ऑफ बेस किती होता, कळतंय का तुम्हाला दोघांचा डिफरन्स कळतोय का. लक्षात घ्या, इथे पण बघा ना, पहिल्यांदा इथे काय घेतलं, रूट पहिल्यांदा लिहिलंय आणि इथे आपण पहिल्यांदा काय घेतलं होतं, पॉवर घेतलं. फक्त याला उलट करायचं आहे बघा, व्यवस्थित लक्ष दिलं तर नक्कीच सांगते. आणि सेकंड क्वेश्चन होता, राईट इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस. म्हणजे काय करायचंय, तुम्हाला वर्ड मध्ये दिलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला या टाईप मध्ये लिहायला सांगितलेलं आहे. बघूया, स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ 121. मला सांगा बेस तर 121 आहे, एवढं तरी कळलंय, बेस 120 आहे. आता मला सांगा पॉवर कुठे लिहायची आहे, न्यूमरेटर, आणि रूट आहे ना ते डिनोमिनेटर, म्हणजे पॉवर वर लिहायची आहे आणि रूट खाली लिहायचं. सांगा मला पॉवर किती आहे, फिफ्थ पॉवर म्हणजे 5 आणि स्क्वेअर रूट आहे की नाही, म्हणून 2 5 आपण. कळतंय का, इथे बघा पॉवर आहे 5 ही पॉवर असते आणि रूट स्क्वेअर रूट म्हणजे 2 म्हणून 5 आपण. नाही कळलं, नेक्स्ट बघूया. मला सांग बेस तर 324 आहे, ठीक आहे. सांगा क्यूब ऑफ फोर्थ रूट, रूट 4 आहे, क्यूब म्हणजे पॉवर, पॉवर किती असणार मला सांगा 3 आणि क्यूब मला फोर्थ रूट आहे ना, फोर्थ रूट म्हणजे आपण किती असणार आहे, 4 आहे. 10 आहे का, नेक्स्ट सांगा फिफ्थ रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264 आता बेस झाला. ओके, रूट किती आहे, 5 आहे की नाही, म्हणजे अपॉन नक्कीच 5 येणार आणि मला सांगा स्क्वेअर हा पॉवर असणार आहे, म्हणजेच काय आलं 2 अपॉन, याच्या उलट आहे बरं आहे अशा टाईप, फक्त याने बेस बदललेले आहे.
नेक्स्ट वन क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ थ्री मला सांगा बेस कोणता आहे थ्री आहे व्यवस्थित लक्ष द्या रूट क्यूब रूट क्यूब रूट म्हणजे अपॉन किती येणार आहे थ्री आणि क्यूब म्हणजे पॉवर पण किती आहे थ्री थ्री रेस टू थ्री अपॉन थ्री रीड कसं करणार थ्री रेस टू थ्री अपॉन थ्री टू सिक्सटी फोर रेस टू टू अपॉन फाइव थ्री ट्वेंटी फोर रेस टू थ्री अपॉन फोर वन ट्वेंटी वन रेस टू फाइव अपॉन टू लक्ष येते का तुमच्या एकदम सिंपल आणि सोपा आहे बघा इथे परत एकदा ऐका रूट आहे ते खाली येणार आणि पॉवर आहे ना ती वर घ्यायची आहे एकदम सिंपल आणि सोपा टॉपिक आहे ओके okay?